नाशिककर हेल्मेट काही वापरेना नाशिक पोलिसांची कारवाई काही थांबेना असं आता झालंय. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल हे नेहमी वाहतूक व्यवस्थापनाविषयी नाशिककरांना जनजागृती करत असतात. मग त्यात विविध महाविद्यालयांद्वारे असो की सामाजिक कार्याद्वारे. पण गेल्या कित्येक महिन्यांपासूनच चालत असलेली ही कारवाई जणू वाया जाते की काय असं आता वाटू लागलंय. स्वतःच्या फायद्यासाठीच असणारे हेल्मेटही आता जर घालणे कठीण होत असेल तर आता यांना कोणत्या भाषेत पोलीस समजवतील हे वाहन पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर अवलंबून आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात महाराष्ट्र तर अग्रेसरच आहे. नाशिक शहर आता मर्डर सिटी झाली, पण आता हीच आमची सुंदरतेनं विविध कलागुणांनी नटलेली सिटी वाहतुकीचं उल्लंघन करण्यात अव्वल ठरेल की काय असंच आता वाटू लागलंय. मग काय नाशिककर, आपल्याला नेमकं आता आपल्या शहराला स्मार्ट बनवायचंय की वाहतुकीचा उल्लंघन करणारा घाट हे आता आपल्या हातातच आहे. सिग्नल तोडून जाणं, मग पोलिसांनी पकडलं की कारवाईला सामोरे जाणं हे जर नित्याचं ठरत असेल तर आपण हेल्मेट वापरलेलंच बरं आणि ही वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचलेलंच बरं असं आता झालंय. मग नाशिककर, फक्त एवढंच करायचंय की या पोलिसांच्या कारवाईला नाही तर स्वतःच्या जीवासाठी आपल्याला हेल्मेट वापरायचंय आणि वाहतूक पोलिसांनी जे नियम ठरवून दिलेत ते मात्र आपल्याला पाळायचे आहेत. दक्ष पोलीस न्यूजसाठी विद्या भोकरे, नाशिक.